नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि बिया सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। आज मार्केट मंदीत गेलं, 900 पॉईंट साधारण मार्केटमध्ये मंदी होती। इन्फोसिस, HUL, परसिस्टंट, एम्फोसिस असे रिझल्ट म्हणजे ज्या कंपन्या निफ्टीमध्ये आहेत, सेन्सेक्समध्ये आहेत, त्यांचे रिझल्ट खूप चांगले असे काही आले नाही, त्यामुळे मार्केट पडणारी याची चाहूल लागली होती। त्याप्रमाणे 900 पॉईंट मार्केटमध्ये मंदी आली। आणि ज्यांना आपण बेअर्स म्हणतो, मार्केटमध्ये दोन घटक असतात, बुल्स आणि बेअर्स, तर गेले 8 दिवस बेअर्सचा शिरकाव होत नव्हता, आज त्यांनी चांगली मुसंडी मारली। मार्केट सुरू झाल्यानंतर DLFचा रिझल्ट आला। DLFचं प्रॉफिट 470 कोटीवरून 527 कोटी झालं, उत्पन्न थोडंसं कमी झालं आणि मार्जिनही अगदी थोडं कमी झालं, 28.7वरून 27.8 एवढं झालं। SJVN REC बरोबर 50,000 कोटींचे करार केले। आत्तापर्यंत व्हिडिओ देईपर्यंत रिलायन्सचा रिझल्ट आला नाही, जिओचा रिझल्ट आला। जिओचं प्रॉफिट, उत्पन्न, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या। आरती ड्रग्ज ही टेंडर रूटनी बायबॅक करणारे, 6.65 लाख शेअर्स बायबॅक केले जातील। बायबॅकसाठी 59.85 कोटी रुपये खर्च केले जातील, 900 रुपये प्रति शेअरनी बायबॅक केला जाईल। आणि आरती ड्रग्जचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिनसुद्धा वाढलं, पण ते YOY। क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण यांचं प्रॉफिट, NII दोन्ही गोष्टी वाढल्या। NHPCला अरुणाचल सरकारकडून 2 हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट मिळाले। बायोकॉनच्या सबसिडियरीच्या मलेशियामधील मॅन्युफॅक्चरिंग युनिटच्या तपासणीमध्ये USFDAने 8 त्रुटी दाखवल्या। सायंट DLM यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं। रामकृष्ण फोर्जी यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन तिन्ही गोष्टी वाढल्या। हे म्हणजे रामकृष्ण फोर्जी ही कंपनी मल्टीटेक ऑटो याचं ॲक्विझिशन करणार आहे। 305 कोटी रुपयामध्ये हे ॲक्विझिशन केलं जाईल। आज L&Tला 7,000 कोटी रुपयाची ऑर्डर मिळाली, हेवी सिव्हिल इन्फ्रा प्रोजेक्टसाठी। आणि मुंबई अहमदाबाद हाय स्पीड बुलेट प्रोजेक्टसाठी ही ऑर्डर मिळाली। ICICI सिक्युरिटीज आणि ICICI बँक यांचा जो रेशो ठरला आहे, तो 100 ICICI सिक्युरिटीजला ICICI बँकेचे 67 शेअर्स मिळणार आहेत। आज उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचं लिस्टिंग झालं, BSEवर 39.95 तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 40 रुपयावर लिस्टिंग झालं। हा शेअर चांगलाच तेजीत होता, NSEवर 48 रुपये तर BSEवर 47.94 या लेवलवर शेअरचं क्लोजिंग झालं। इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाने भारताच्या कॅडचं म्हणजे करंट अकाउंट डेफिसिटचं अनुमान कमी केलं, ही गोष्ट चांगली झाली। PVRने
बँगलोरमध्ये 12 स्क्रीनचं मल्टीप्लेक्स उघडलं. हा शेअर आज चांगलाच तेजीत होता, कारण 3 ते 4 सिनेमे रिलीज होतील आणि त्याच्यातून चांगलं उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स ही अर्जेंटिनाबरोबर हेलिकॉप्टर पुरवण्यासाठी त्यांनी करार केला आहे. न्यू जेन सॉफ्टवेअर यांनी सौदी अरेबियामध्ये एक सबसिडियरी सुरू केली. दालमिया भारत यांनी त्यांच्या प्लांटमध्ये तामिळनाडूमधल्या प्लांटमध्ये ट्रायल प्रॉडक्शन सुरू केलं. अशोक लेलँडचा रिझल्ट खूपच सुंदर आला. त्यांचं प्रॉफिट 88 कोटीवरनं 576 कोटी झालं. इन्कमसुद्धा 7,223 कोटीवरून 8,189 कोटी झालं. त्यांचं मार्जिन 4.5% 10% एवढं झालं. आणि अशोक लेलँड दिवाळीनंतर इलेक्ट्रिक व्हेइकल, लाईट कमर्शियल व्हेइकल लॉन्च करणार आहे. फेडरल बँक इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनला त्यांनी 131.91 रुपये या दराने 7.26 कोटी शेअर्स ॲलॉट केले प्रेफरन्शियल बेसिसवर, आणि त्यातून त्यांना 959 कोटी रुपये मिळणार. आणि त्याचप्रमाणे फेडरल बँक 8,000 कोटी रुपये कर्जाद्वारे उभे करेल. जे एस डब्ल्यू स्टीलचा रिझल्टही चांगला आला. त्यांचं प्रॉफिट वाढलं, त्यांचं इन्कमही वाढलं, मार्जिनही वाढलं. लुपिन अथर्व ॲबिलिटी लिमिटेड या नावाने नवीन युनिट सुरू करणार आहे. हे युनिट न्यूरो रिहॅबिलिटेशन बिझनेससाठी सुरू केलं जाईल. सेबीनी TCNS क्लोजिंगला शो कॉज नोटीस पाठवली आहे आणि TCNSमध्ये आदित्य बिर्ला फॅशन रिटेलचा सुद्धा स्टेक आहे. अतुल लिमिटेडचं खरं तर प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळं YOY बेसिसवर कमी झालं, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढलं, पण केमिकल कंपन्यांचे शेअर IT कंपन्यांच्या शेअरप्रमाणे मंदीत गेलेलेच आहेत, त्यामुळं रिझल्ट कमी येणार किंवा चांगला येणार नाही हे माहीतच होतं. म्हणून रिझल्ट झाल्यानंतर शेअर 7,100 आसपास म्हणजे 400 रुपयापर्यंत वाढला. हिंदुस्तान झिंकचं पण तेच झालं. YOY बेसिसवर त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी कमी झाल्या. अल्ट्राटेक सिमेंटचं प्रॉफिट वाढलं, इन्कम वाढलं, पण मार्जिन अगदी थोडंसं कमी झालं. ते त्यांच्या कपॅसिटीचा उपयोग 83%वरनं 89%पर्यंत त्यांनी वाढवला आहे आणि त्यांची डोमेस्टिक सेल्स ग्रोथ 20%वरनं 29% एवढी झाली आहे. HDFC लाईफ यांचं प्रॉफिट वाढलं. VNB त्यांचं 610 कोटी झालं आणि APE त्यांचं 2,328 कोटी झालं आणि मार्जिन 26.2 एवढं झालं. लुपिनच्या लुफॉरबॅक इनहेलर हे त्यांनी लॉन्च केलं.
हे इनहेलर अस्थमासाठी उपयोगात येतं. इंडिया मार्ट यांनी सांगितलं की बायबॅकमध्ये प्रमोटरसुद्धा भाग घेणार आहेत. 4000 रुपये प्रति शेअरनी बायबॅक होईल आणि बायबॅकसाठी 500 कोटी रुपये खर्च केले जातील. तर आज आपण ज्या ज्या गोष्टी बघितल्या त्याच्यामध्ये ITC संजीव पुरी यांना 5 वर्षाची मुदतवाढ दिली गेली आहे. आता बाकी ज्या गोष्टी राहतील रिझल्ट तर येतच राहतील अख्खा दिवस. आत्ता मार्केट संपता संपता अरविंदो फार्माचं पण जे इन्स्पेक्शन झालं होतं त्याच्यात USFDA 3 त्रुटी दाखवल्या असं आलं होतं. तर या सगळ्या गोष्टी आता आपण सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओत बघूया. शनिवार रविवारही आणखी बरेच रिझल्ट लागतील तर तेही मी तुम्हाला सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि त्याच्यात महत्त्वाचा रिझल्ट असेल रिलायन्सचा आणि रिलायन्स किती डिव्हिडंड देते हे पाहण्याचा. या सगळ्या गोष्टी आपण सोमवारी सकाळी बघूया. बाकीच्या गोष्टीतून तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. नमस्ते.